पोवाड्यांच्या माध्यमातून बरीच माहिती जनसामान्यांपर्यंत पोहोचू शकते असे मत कसनाळ येथील शाहीर प्रदीप सुतार यांनी व्यक्त केले. लोककला आणि शिवाजी महाराजांचा इतिहास तसेच सीमा प्रश्नावर आधारित माझी मैना गावाकडे राहिली असे विविध पोवाडे सादर केले. ट्विटर, व्हॉट्सअप, फेसबुक आणि काय वापरणारी माणसं. आम्ही शोध लावला, बाळाला आईचं दूध नाही राहू दे. मग आम्ही काय केलं, बाळाला दुधाची बाटली तयार केली. लहानपणी गोल बाटली आणि बाळ मोठं झाल्यावर चपटी बाटली. त्या बाळाला बाटलीची एवढी सवय लागली की मरेपर्यंत त्याची बाटली कधी सुटलीच नाही. हे मागणं आहे की पहिल्यांदा इतिहास तुम्ही वाचा, कारण जिच्या हाती पाण्याची दोरी ती जगाचा उद्धार करी. शिवबा तर जन्माला आलाच पाहिजे, पण त्याच्या अगोदर एखादी जिजाऊ माऊली जन्माला आली पाहिजे. आणि म्हणून माझं सांगणं आहे माता भगिनींना की पहिल्यांदा इतिहास वाचा. कारण का आज बघतोय आम्ही, परवा एक गाणं आलं बघा मोबाईलवरती सुद्धा मी ऐकलं, मला ते बरं वाटलं. आणि ते होतं कसं, आओ असं नव्हतं पहिलं मग असं का घडतं या, भर पावसाळ्यात कडाक्याचं पडतं या. आड घेऊन माय पाजत होती लेकराला, अंगाई गात होत्या पहिल्याच्या माये, आजकाल ते ऐकायला मिळत नाही. अहो पदरा आड घेऊन माय पाजत होती लेकराला, अहो पदरा आड घेऊन माय पाजत होती लेकराला. आणि आजची परिस्थिती, मम्मी घाली पॅन्ट शर्ट बाळ रडाय लागलं या, बर पावसाळ्यात माझी मैना, माझी मैना गावाकडे राहिली, माझ्या जीवाची होती या खायली. माझी मैना गावाकडे राहिली, माझ्या जीवाची होती या खायली. माझी मैना गावाकडे राहिली, माझ्या जीवाची होती या खायली. मोती वाला रंग गव्हाळा कोर चंद्राची, आणि रेखी बोया कमांडाची, गुणाची मोठ्या मनाची. आणि तशी ती सीता माझी रामाची, अहो इरकणी हिऱ्याची काडी दवण्याची काठी आणण्याची. आणि तशी ती मैना माझी गरिबाची, आणि मैना रत्नांची खान. कार्यक्रमाप्रसंगी लोकमान्य सोसायटीचे संस्थापक आणि तरुण भारतचे समूह प्रमुख व सल्लागार संस्थापक किरण ठाकूर यांच्या हस्ते मराठा लाईट इन्फंट्रीचे ब्रिगेडियर गोविंद कलवाड यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराज व तानाजी मालसुरे हे मराठा लाईट इन्फंट्रीचे स्फूर्तीस्थान आहे. त्यांच्या स्फूर्तीमुळेच 99 वर्षांपूर्वी 114 मराठा बटालियनने ब्रिटिशांबरोबर लढाई केली होती. त्यावेळी 2 ट्रुप्सचा पराभव केला होता. या मराठा लाईट बटालियनला बॅटल ऑफ शर्कत हा पुरस्कार देण्यात आला होता. यापुढेही मराठा लढाया लढत राहील, कधी हरणार नाही असे प्रतिपादन ब्रिगेडियर गोविंद कलवाड यांनी सत्काराला उत्तर देताना केले. या भगवान आप भी सम्मान देते हो, ये देखकर सुनकर बहुत खुशी हुई. और जो कहानी है 1670 की, जब बोला गया कि गढ़ आलापन सिम गेला
ये हमारे रिक्रूट्स को डे वन से हम सिखाते हैं। और जो कहानी है तानाजी मालुसरे साहब, उस वक्त सिर्फ 1000 हमारे जवानों को गणपत होते हैं, उनको लेके 8000 मुगल के अगेंस्ट गए और जीत के साबित किया कि एक मराठा 1000 मुगल बराबर। और साथ ही साथ ये जो जिस परिवार में मैं हूँ, मराठा लाइट इन्फेंट्री एक बड़ा परिवार है, और हम भी अपना नाम निशान नमक जो आप बोलोगे हमारे लिए सब शिवाजी महाराज है। आप देखते हो आधा शेर का बॉडी और आधा इंसान का बॉडी, उसको शेरकत कहला जाता है, तो वो बैटल ऑनर इस बटालियन को मिला। और आपको एक और गर्व की बात पता होना चाहिए, ये अकेला सेंटर है जिसको बैटल ऑनर्स मिला है। और ये जो शिरकत है, हम 100 साल यानी सेंटनरी अक्टूबर 29 को करेंगे, क्योंकि उस दिन हमारा पलटन ने जाके जीत हासिल किया था। तो मैं सोचा आपको ये भी बता दूं कि जो शिवाजी महाराज या तानाजी मालुसरे जैसे कान्होजी आंग्रे जो करके गए हैं, हमारा इरादा वही है कि इसको आगे बढ़ाना है। और आज तक मराठों ने ना हारा है ना हारेंगे, और यकीन मैं दिला सकता हूँ मेरा रेजिमेंट की तरफ से कि आपको हर वक्त खुशखबरी सुनने को मिलेगी। और इस आधार और इस फंक्शन में बुलाने के लिए आप सबको बहुत बहुत धन्यवाद। याच कार्यक्रमात शिवचरित्राचा मागोवा घेणारे झंझावती व्याख्यान सौरभ कर्डे यांनी दिले। आज सेतु हिमाचल प्यार का बंधन खून से जोड़ा जाता है, इस देव भूमि में दानवता का खून निचोड़ा जाता है, इन खेतों में फसल शत्रु के खून से बोई जाती है, और वो तलवार भवानी है जो दुश्मन के खून से धोई जाती है, दुश्मन के खून से धोई जाती है। विश्व वंदिनी भारत माँ का राज सिंहासन टूटा था, विश्व वंदिनी भारत माँ का राज सिंहासन टूटा था, और उसे पुनराभिषिक्त करने वाला ये राष्ट्रपुरुष शिवराया था, ये राष्ट्रपुरुष शिवराया था। असं ज्या छत्रपती शिवाजी राजांचं आणि त्यांच्या भवानी तलवारीचं वंदन केलेलं आहे, त्या भवानी तलवारीला असलेली धूळ कपाळाला लावून आम्ही कायम व्याख्यानाला सुरुवात करतो या मातीची। आणि खरोखर आज जर पाहायचं झालं तर त्या भवानी तलवारीला जी धार होती त्याच पद्धतीची धार आजही या सीमा भागातल्या नागरिकांमध्ये जिवंत आहे। आम्ही फार अभिमानाने सांगतो बाई, शिवाजीराजांनी जो पराक्रम करून ठेवला त्याचं तेज तत्व ताकद तप आणि तळपती तलवार ही तुम्ही आज सीमा भागात येऊन बघा, बेळगावात येऊन बघा, देखो मुल्क मराठो का ये, यहा शिवाजी डोला था, मुगलों की ताकत को जिसने तलवारों पे तोला था, हर पर्वत पे आग जली थी, हर पत्थर का शोला था, बोली हर हर महादेव की बच्चा बच्चा बोला था, शेर शिवाजी ने रखी थी लाज हमारे शान की, इस मिट्टी से तिलक करो, ये धरती है बलिदान की, ये धरती है बलिदान की। अपने पुण्यामध्ये एनडीए आहे, राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी, ती सिंहगडाच्या पायथ्याला आहे जिथे हा पराक्रम झाला। एनडीए मध्ये शिवाजी राजांची मूर्ती बसवली, त्यावेळी पुढे काही कार्यक्रम झाले, त्या कार्यक्रमामध्ये मी व्याख्यानाला गेलेलो होतो, त्या ठिकाणी एक पंजाबी अधिकारी होते, त्या पंजाबी अधिकाऱ्यांशी संवाद साधताना त्यांनी मला एक वाक्य फार सुंदर सांगितलं, ते वाक्य मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे। एनडीए ज्या ठिकाणी आहे, सैन्य दलाचे अधिकारी घडवणारी शाळा, ती सिंहगडच्या पायथ्याला आहे, आणि त्यांनी आम्हाला सांगितलं, तुम्हाला माहित आहे का म्हणजे की आम्ही हे एनडीए पुणे जिल्ह्यामध्ये आसपासच्या असलेल्या जिल्ह्यांमध्ये कोकणामध्ये कुठेही घेऊ शकलो असतो, पण हे पुण्यात का घेतलेलं आहे, इथं का घेतलंय, आपलं म्हटलं मला माहित नाही, तुम्ही सांगा। त्यावेळी त्यांनी एक उत्तर दिलं, ते उत्तर आज या ठिकाणी आयुष्यभर हृदय मंदिरी विराजित करून ठेवा असं उत्तर आहे।
पंजाबी अधिकारी सैन्याचे आम्हाला म्हटले, देशासाठी प्राणार्पण करणाऱ्या तानाजीचा सिंहगड रोज देशासाठी लढणाऱ्या सैनिकांना ट्रेनिंग घेताना डोळ्यासमोर दिसावा म्हणून आम्ही या ठिकाणी एनडीए घेतलेला आहे. आणि तानाजीराव सुभेदार होते, स्वतःच्या हक्काच्या रजेच्या काळात त्यांनी सिंहगड जिंकून घेतला आणि बलिदान केलं. पंजाबी अधिकारी हा आम्हाला त्या ठिकाणी सांगतोय ती गोष्ट अभिमानाची आहे की ते म्हटले आजपर्यंतच्या आपल्या मिलिटरीच्या इतिहासामध्ये, आता याच्यामध्ये बरोबर काय गणित काय असतील त्यांना माहित नाही, पण त्यांनी आम्हाला हे वाक्य सांगितलेलं आहे आणि माझ्या कायम ते काळजात राहिलेलं आहे. आजपर्यंत आपल्या मिलिटरीच्या इतिहासामध्ये स्वतःची हक्काची रजा बाजूला ठेवून देशासाठी प्राणार्पण करणारा पहिला सुभेदार कोण असेल तर ते नरवीर तानाजी मालुसरे. हर 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 महादेव हा घोषण बी तुम दुमला रे, भर 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 वीर मराठा रणांगणावर शिरला रे, थर 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 शत्रु भीती ने थर थरला रे, सब 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 वार तयाला तलवारीचा बसता रे, अरे फड 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 भगवा झेंडा आसमानाला भिडला रे, आसमानाला भिडला रे, कोंढाणा जिंकून घेतला. जिवंत वीर तर लढले लढले नवलका येते घडले, धडा वेगळे शिर झाल्यावर धडही नुसते लढले, अरे मुरारबाजी म्हणती त्याला अमर कथा ही त्याची, पहा चाळून पाने अमुच्या इतिहासाची, वाघाच्या जबड्यात घालून हात मोजीन दात, ही तर जात मराठी आमची, ही तर जात मराठी आमची, असा आमचा मुरारबाजी आहे. समर भूमीचे सनदी मालक शतयुद्धांचे मान करी, रणफंदीची जात आमुची कोणामा भयभीत करी, घोर पडीला दोर लावून पहाट दुर्गट चढलेले, तुटून पडता मस्तक खाली धुंद दडाने लढलेले, खंद कातल्या अंगारावर हासत खेळत पडलेले, बापा से कळी काळामूचे कीर्ती गाजली दिगंतरी, रणफंदीची जातामूची कोणामा भयभीत करी. आणि त्याचा शेवट फार सुंदर आहे, पोलादी निर्धार आमूचा असुर बलाची खंत नसे. आम्हा मराठ्यांचं वर्णन केलंय, आमच्यावर किती आक्रमण चालू आली तरी आमचा निर्धार पोलादाचा आहे, पोलादी निर्धार आमूचा असुर बलाची खंत नसे, स्वतंत्रतेच्या संग्रामाला विजया वाचून अंत नसे, श्रद्धा हृदया तील आमूच्या वज्राहुनी बलवंत असे, मरण मारुनी पुढे निघालो गर्व आमूचा कोण हरी, रणफंदीची जात आमूची कोण आमा भयभीत करी. उजव्या हाताला छत्रपती शिवाजी महाराज आहेत आणि इकडं डाव्या हाताला जो वीर नरपुरुष दिसतोय ना आपल्याला, या दोघांचे फोटो या व्यासपीठावर आहेत, म्हणजे साक्षात आम्हा मराठ्यांचे चंद्र सूर्य या व्यासपीठावरती आहेत. एकाचं वर्णन तर मी करतोच आहे आणि दुसरा, पोलादी बाहूंनी तोलली लखलखती तलवार, वीज खेळते अंगी चमके तीक्ष्ण दृष्टीची धार, भल्या भल्यांच्या मर्दम किल्ला दाविन मी आसमान, किंवा दाखविले आसमान परतविले या शिवछाव्याने, कळीकाळाचे आव्हान हे कळीकाळाचे आव्हान, या आवेशात मुघलांविरुद्ध लढणारे आमचे संभाजी महाराज आहेत. त्या शिवछाव्याचं वर्णन ऐकताना, दोनो पैर कटे शंभुके ध्येय मार्गसे हटा नही. आणि आपण आयुष्यामध्ये आमची मुलं दोन तीनदा नापास झाली की बाजूच सोडतात. आमच्याकडे आता नवीन एक प्रेम भ्रंग व्हॉट्सअप ब्रेकअप पिकअप नावाचे असले काहीतरी प्रकार आले, नसा काय कापून घेतील, आत्महत्या काय करतील. अहो परवा इंजिनियर असलेल्या एका मुलानं 75,000 पगार उडी मारली आणि आत्महत्या केली. आमच्या इथं पेपरला बातमी आहे का, तर बढती मिळत नाही म्हणून आयुष्याचाच मार्ग संपवला. अरे दोन पैर कटे शंभुके ध्येय मार्ग से हटा नाही, हात कटे तो क्या हुआ सत्कर्म कभी भी छुटा नाही, जीवा कटी खून बहाया धर्म का सौदा किया नाही, अरे शिवाजी का ही बेटा था वह गलत राह पर चला नाही, निकल गई पर झुका नहीं, दृष्टि गई पर राष्ट्रोन्नति का दिव्य स्वप्न तो मिटा नहीं, राम कृष्ण शाली वाहन के पथ से विचलित हुआ नहीं, गर्व से हिंदू कहने में अरे कभी किसी से डरा नहीं,
वर्ष 300 बीत गए आज शंभू के बलिदान को, कौन जीता कौन हरा पूछ लो संसार को, कोटि कोटि कंठों में तेरा आज गुणगान है, अरे अमर शंभू तू अमर हो गया, तेरी जय जयकार है, तेरी जय जयकार है। मातृभूमि के चरण कमल पर कशार उधळून लावला आयुष्य, पत्त्याच्या क्लब वर का बियर बार वर का कुठल्या ढाब्यावर, मातृभूमि के चरण कमल पर जीवन पुष्प चढ़ाया था, मातृभूमि के चरण कमल पर जीवन पुष्प चढ़ाया था। अरे है तुझा दुनिया में कोई जैसा शंभू राजा था, जैसा शंभू राजा था, देश धर्म पर मिटने वाला शेर शिवा का छावा था, महापराक्रमी परम प्रतापी एक ही शंभू राजा था, एक ही शंभू राजा। हा संभाजी राजांचा जो त्याग आहे ना, स्वाभिमान तुमच्या अंगामध्ये असावा, लाचारी कधी नाही, लाचार होऊनी कधी ना जगावे, तयाहुनी विष गिळूनी त्वरया मरावे, शिवा समान हो अति स्वाभिमानी, संभाजी नाही झुकले यमयातनांनी। शिवाजी राजांच्या आयुष्यामधला अभिमान, संभाजी राजांच्या आयुष्यामधला अभिमान, ही चार पाच जे गुण आहेत ना त्यांचे, हे तुम्ही पुरुषांनी आयुष्यभर अंगामध्ये ठेवले ना, तुम्ही जग जिंकाल। एक म्हणजे स्वाभिमान, दुसरं म्हणजे निर्व्यसनी असणं, तिसरं म्हणजे शरीराने सुदृढ असणं, आणि चौथं म्हणजे परस्त्री माते समान। शिवरायांचे आठवावे रूप, शिवरायांचा आठवावा प्रताप, शिवरायांचा आठवावा साक्षेप भूमंडळी म्हणजे आपण। शिवरायांचे कैसे बोलणे, कैसे बोलणे म्हणजे चार लोकांना शिव्या द्यायच्या का, ये बावळट, आता व्यासपीठावर आहे म्हणून खाली असतो तर दुसरी देऊन दाखवली असते। एकदा बाळासाहेब ठाकरे म्हटले होते, शिव्या हे शस्त्र आहे आणि आपल्याला समाधान लाभलं पाहिजे की योग्य माणसाला योग्य शिवी आपण दिली। शिवरायांचे कैसे बोलणे, बोलणं, शिवाजी राजांनी जरूर तिथे शत्रूशी देखील गोड बोललेले आहेत आणि भांडलेले देखील आहेत। माणसं जोडली ती हिरोजीला काय बोलून जोडली, हे शिवरायांचं बोलणं आहे। आणि आग्र्याच्या दरबारात 5000 मनसबदारीमध्ये थांबवल्यानंतर अपमान सहन न करता, राम सिंग हमसे भी आ गए कौन खड़ा है, इस जसवंत सिंह की पीठ कई दफा मेरे बहादुर सिपाहियों ने देखी है, इससे भी नीचे हमारा दर्जा, अरे तुम्हारा ये बादशाह दुनियादारी भी नहीं जानता, चाहे मेरी गर्दन क्यों ना उड़ा दी जाए लेकिन इसके बाद मैं इस दरबार में पैर नहीं रखूंगा, असं म्हणत मराठी स्वाभिमान दाखवणारे शिवाजी राजांची जी दिल्लीच्या दरबारात। शिवरायांचे कैसे बोलणे, शिवरायांचे कैसे चालणे, चालणे म्हणजे काय, छात्या काढून फुगवून चालायचं का काय, राज्य कारभार करताना जी चाल त्यांनी चालली, राजकारणाच्या चाली, साधू संतांचे सन्मान करायच्या चाली, परस्त्रीचा सन्मान करण्याची त्यांची जी चाल होती, शिवरायांचे कैसे चालणे, शिवरायांची सलगी देणे कैसी असे, सकल सुखांचा केला त्याग, त्याग करता आला पाहिजे, त्यांच्या पुत्राने दाखवून दिलं कसा त्याग करावा, सकल सुखांचा केला त्याग, मुरारबाजीनं दाखवून दिलं, तानाजी रावांनी दाखवून दिलं, सूर्याजीनं दाखवून दिलं, बाजीप्रभूंनी दाखवून दिलं, सूर्याजी काकडेनं दाखवून दिलं, त्याग कसा असावा, सकल सुखांचा केला त्याग। आयुष्याचा तरुण साथीदार ऐनवेळी मृत्यूशय्येवर असताना 29 वर्षाचा शिवाजी राजा तिच्यापाशी बसत नाही, बोलत नाही, तो तिचा त्याग करून अफजल खानाचं पोट फाडायला प्रतापगडावर जातो, याला म्हणतात त्याग। सकल सुखांचा केला त्याग म्हणून साधीचे जो योग, म्हणून तो योग साधला गेला। राज्य साधनेची लगबग कैसी केली, लगबग केली, अखंड आणि अखंड 24 तास काम केलं, राज्य साधनाची लगबग कैसी केली, तयाहुनी करावे विशेष, तरीच म्हणवावे पुरुष, या उपरी आता विशेष काय लिहावे, शिवरायांसी आठवावे, जीवित तृणवत मानावे, ही काया उधळून द्या, तृण म्हणजे गवत, गवता समान आहे, उधळून द्या देव देश धर्म राष्ट्रासाठी, गे मायभू तुझे पेढीन फांग, तुझे फेडीन पांग सारे, तुझ्यासाठी आणि न हे चंद्र सूर्य तारे, अशा पद्धतीचं एक काव्य। राज्य साधनाची लगबग कैसी केली, तयाहुनी करावे विशेष, तरीच म्हणवावे पुरुष, या उपरी आता विशेष काय लिहावे, शिवरायांसी आठवावे, जीवित तृणवत मानावे, इहलोकी परलोकी उरावे कीर्ती रूपे,
कीर्ती रूपी उरा, असा काहीतरी पराक्रम करा आजच्या दिवसाला साक्षी ठेवून। शिवाजीराजे पुण्यश्लोक छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मवीर संभाजी महाराज यांना साक्षी ठेवून तरुणांनी आजच्या दिवशी असा काहीतरी पराक्रम, असं काहीतरी ध्येय मनाशी बाळगा की आपण गेलो तरी आपली कीर्ती ऐकायला यायला पाहिजे, नाही तर काय आऊट आहात का? मानव देह अल्लाने तुझको दिया, खाया पिया सुखे सोया, लाख जमाना रोया, असं नाही पाहिजे। कीर्ती उरली दिगंतरी, दिगंतरी आपलं नाव दुमदुमत राहिलं पाहिजे। देव देश धर्म राष्ट्र समाज याच्यासाठी पराक्रम करता आला पाहिजे। जसं आपल्या शंकराचं आहे ना, कवी कल ज्वल प्रवाह पावित स्वलय गलय लंब लंबिता भुजंग तुंग मालिका मत 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 नाद पर्व चर्वय कावर चंड तांडव दनो दनो शिव शिव। त्याप्रमाणे आमच्या सर्जा शिवाजी राजाच्या शिवतांडवाचं वर्णन आहे। किने खंड खंड ते प्रचंड बल्ल बंड वीर बंड न बघी के आ रिखंड न फुला नह लेले दंडे छंडे मंडे मुखर रंच कहू हेर तंदी साने वहा कहा न ठहरा नह। अरे भूषण भनत नव खंड मई मंडल में अरे जहां जहां दिखे वहां शिव के निशाने है, वहां शिव के निशाने है। जिथे बघाव तिथं भगवा झेंडा फडकत। पुन्हा बकवास दुमदुमला, डिंग डिंग तकित तकित धातरकडे घेते त्या कथा गतिकंद, तकित धातरकडे घेते त्या कथा धातरकडे घेते त्या कथा गतिकंद, ध तकित ध तकित ध सजी चतु रंग बीर रंग मितु रंग चढ़ी सरज शिवाजी जंग चित न जलत है भूषण भनत न दबी हद न कार नके नदी न दम दगे पर रन के रलत है ऐल पैल खैल मैल खल कम गायल गायल गजब की ठैल पैल सैल उत्सलत है तारसो तरनी धुनि धार में लगत जिमी धर 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 पारा पारा वारियो हलत है भूषण भनत भाग्य काशीपति विश्वनाथ और को न गिनती में भूली गई भव की शिव राजा तेरे त्रास दिल्ली भई भूकंप थर 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 कापती है बिलायती दरबार की काशी हु की कला जाती मथुरा मस्जिद बनती अगर शिवाजी न होते सुनत होती सब की सुनत होती सब की कुंद कुठे पै वृंद कुठे शिव वदना पूर्ती चंद्र कुठे तुझा प्रतापा पुढे कुठे तो सूर्य कुठे तो अग्नि कुठे राम कुठे द्विज राम कुठे समर शिवा बल राम कुठे साहस गामी शिवराया सम विश्वामाजी झेप कुठे असी ग्रहण के चले रण छोड़ सब सुख साज धर्म मंत्र पूर्ण पड़े धन्य शिवाजी राजा धन्य शिवाजी राजा। आपल्या ओघवत्या भाषा शैलीत त्यांनी मराठ्यांची शौर्य गाथा उलगडली, तसेच काव्य आणि शाहिरी शैलीतून साक्षात शिवरायांना उभे केले। ध्येय मंत्राने कार्यक्रमाची सांगता झाली। विनायक जाधव यांनी सूत्रसंचालन केले। सबस्क्राइब करा तरुण भारत डेली बेलगाम न्यूज चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा।